नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पुण्यातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येते. कर्ज मिळून देतो असे आमिष दाखवून 100 जणांकडून पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या कुबेर शक्ती मल्टीपर्पजच्या संचालकाला चंदननगर पोलिसांनी नाशिकहून अटक केली. शिरीष उर्फ ओम ज्ञानदेव खरात असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचबरोबर शादाब गुलाम शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी जितेंद्र चंद्रभान शुल्का यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिरीष खरात याने खराडी येथील प्राईड आयकॉन व उत्तम प्लाझामध्ये कुबेर शक्ती मल्टीपर्पज इंडिया निधी लिमिटेड या नावाने कार्यालय थाटली. 90 ते 100 लोकांना कर्ज काढून देतो असं सांगून त्यांचा विश्वास संपादन केला आणि कोणत्याही प्रकारचे कर्ज काढून न देता लोकांची 6,41,500 रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक थोपटे पुढील तपास करत आहेत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.